कचरा डेपोला लागलेल्या आगी प्रकरणी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. तुळजापूर येथील कचरा डेपोला 8 दिवसांपूर्वी आग लागलेली होती. सदरची आग आजतागायत विझवण्यात आलेली नाही. या आगीमुळे दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होऊन सोलापूर शहरात धूर पसरलाय आणि या धुरामुळे भवानीपेठ, मंत्रीचंडक, शाहीर वस्ती, हनुमाननगर, बुधवारपेठ, मड्डी वस्ती, गोंगडे वस्ती, पसारे वस्ती, शेळगी, जुडवेपेठ, मंगळवारपेठ आदी संपूर्ण भागातील नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. श्वसनाचे त्रास सुद्धा आता नागरिकांना जाणवू लागलेत. याचबरोबर उलटी तसंच डोळ्यांचा त्रास याचे रुग्ण वाढलेले आहेत. आगीच्या घटनेस 8 दिवस झाले तरी देखील ही आग विझलेली नाहीये. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ चाललेला आहे. याबाबत भाजपच्या वतीनं पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे. महापालिकेनं तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी केली आहे. या इथं मागच्या 7 दिवसापासून जे कचऱ्यात आग लागलेला आहे त्यामुळं जवळपास पूर्ण शहर या ठिकाणी धुरीचं साम्राज्य झालं आहे आणि त्याला विझवण्यासाठी आता महापालिकेवर जे आयुक्त साहेब आहेत, प्रशासन म्हणून बसलेले आहेत, त्यांच्या वतीने काय प्रयत्न चालू आहे हे पाहण्यासाठी सर्व भाजपचे नगरसेवकांचं एक टीम या ठिकाणी आयुक्तांसोबत आलेलं होतं आणि पाहताना हे निदर्शनात आले की आग अजून विझण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतील. या ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणा जे पुरेपूर उपयोग करण्यात आलेलं नाही आहे. खरं तर पाहता आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेला आहे की या ठिकाणी JCB च्याद्वारे जे फायर ब्रिगेडला जाण्यासाठी वाट करून द्यायचं गरजेचं होतं ते करून देण्यात आलेलं नाही आहे. तात्काळ जेव्हा आग लागली त्या ठिकाणी ते क्विक रिस्पॉन्स टीम सारखं काम करून घेण्याचं इथं आयुक्तांच्या मार्फत आम्हाला अपेक्षित होतं पण या ठिकाणी त्या तसं काही झालेलं बघता आलेलं नाही आहे. मागच्या 7 दिवसात मला वाटतं आयुक्तांचं पहिला विजिट आहे या ठिकाणी की एवढा मोठा प्रश्न जवळपास 10 लाख सोलापूरकरांचा जे प्रश्न आहे ते हेल्थचं जे इश्यू आहे त्याला आयुक्तांनी दुर्लक्ष केलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की जे काही असतील आणि जर यांना फंडची कमी पडत असेल तर राज्य शासनाकडं SDRFचं फंड असतं आहे तर त्याच्या पण फंडची मागणी करून किंवा जर आपल्याला खरंच कोरपर्यंत जाता येत नसेल आगीचं तर SDRFमध्ये फंडचा वापर करून राज्य सरकारची मदत घेऊन सन्माननीय पालकमंत्री आहेत या ठिकाणी त्यांनाही मी विनंती करू इच्छितो की हे गंभीर प्रश्न सोलापूरकरांच्या पूर्ण जीवाशी निगडीत प्रश्न आहे आणि या गंभीर प्रश्नाला आपणही सुद्धा एखादं या ठिकाणी तात्काळ बैठक लावून या राज्य सरकारच्या वतीने जेवढं फंड लागेल तेवढं फंडचं आयोजन त्यांना हे करून सोय करून त्यांनी इथं मदत करून देण्यात यावं एवढंच त्यांना विनंती करतो आणि लागल्या तर हेलिकॉप्टरच्या मार्फत पण पाणी टाकण्याचं जे उपाय असते जे आपण बघतो मोठमोठ्या हेलिकॉप्टर्स जे SDRFच्या वतीने पण अवेलेबल करून मिळतात ते जरी लागत असेल तर करून घेणं एवढं इतकं गंभीर विषय आज इथं होऊन बसलेलं आहे.